हॅलो फ्रेंड्स, मी नंदा पुजारी. नंदा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. मी आज आपल्याला कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग कसं दाखवणार आहे. तर कटोरी ब्लाऊज खूप जण वेगवेगळ्या मेथडने काढतात, तर मी आपल्याला आज अगदी सोपी मेथड दाखवणार आहे की तुम्ही एकदा व्हिडिओ बघता तर तुम्हाला कटोरी ब्लाऊज शिवता येईलच असं मला गॅरंटी आहे. तर आता बघा, ह्या ब्लाऊजचे मी माप इथे घेतलेले आहे. ब्लाऊजची उंची, छातीचा घेर, कंबर घेर, पुढील गळा, मागील गळा, शोल्डर आणि बाही उंची, बाही रुंदी. तर याप्रमाणे मी सगळे मापं घेतलेले आहेत. तर त्याप्रमाणे मी पेपरवर आता साधं ब्लाऊजचं माप घालून त्यावर कटोरी कसं काढायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही हे व्हिडिओ व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. तर ह्या ब्लाऊजची मापं कसं घ्यायची ते मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे. त्याप्रमाणे मी ब्लाऊजची मापं इथं घेतलेली आहेत. तर हे आता मी ब्लाऊजचं मार्किंग ह्या पेपरवर घालणार आहे आणि ते कटोरी कसं काढते ते मी तुम्हाला दाखवीनच. तर मी आता ह्या पेपरमध्ये साधा पेपर कटिंगचं माल घातलेलं आहे. मागच्या तुम्हाला मी कसं काढायचं ते दाखवलेच आहे. तर ह्याच्यावरच आपण आता कटोरी काढायचं आहे. ते कसं काढायचं बघा. हे गळ्याचं हे पुढील गळं आहे. पुढील गळ्यापासून 5 इंचावर आपण कटोरीचं मार्किंग करायचं आहे. तर जर उंची खूपच कमी असेल म्हणजे 12-12 इंची तर आपण 4.5 इंच घेऊ शकतो. हे आता 14 इंचाची ब्लाऊजची उंची आहे त्यामुळे आपण 5 इंच कटोरीचं मार्क घेतलेलं आहे. त्याचं पुढील बगल जे शेप आहे मुंडा शेप तिथून 2.5 इंच आतल्या बाजूला घ्यायचं आहे. तसंच हे जी क्रॉस पट्टी आहे तिथलं मध्य काढायचं आहे. हे 11 इथं मध्य 5.5 आलं. ह्याचे 3 मार्किंग घेतलेले आहेत आणि इथं सांगते बघा. हे गळ्यापासून 5 इंचावर मार्क केलेलं आहे. पुढील बगल शेपपासून इथं 2.5 इंच घेतलेलं आहे आणि खालच्या क्रॉसपट्टीपासून मध्य घेतलेलं आहे. तर हे तिन्ही पॉईंट आपण जोडायचे आहेत. हे आपलं ओरिजिनल कटोरी तयार झालं आहे. हे आता कटोरी आपण लावू शकत नाही, ह्याला वाढीव कटोरी काढायला लागतं आहे. ते वाढीव कटोरी कसं काढायचं मी तुम्हाला ते दाखवीनच. हे आपण कटोरी आता काढलेलं आहे. हे ओरिजिनल कटोरी झालं. आता ह्याला एक्सटेंडेड कटोरी म्हणजे वाढीव कटोरी कसं काढायचं ते पाहू. तर हे पहिलं जे कटोरी आहे ना ते तुम्ही असंच मार्क करून घ्या पेपरवर. हे आपण कटोरी मार्क केलेलं आहे ह्याप्रमाणे. तर ह्याला वाढीव कटोरी कसं काढायचं म्हटलं तर ह्या बाजूनी 1.5 इंच वाढवायचं आहे. ह्या बाजूनी 1.5 इंच वाढवायचं आहे आणि खाली बाजूला 1 इंच आपण टक्स घालण्यासाठी म्हणून हे 1.5 इंच वाढवलेलं आहे. तर ह्याला शेप देताना हे जसं आहे गळ्याकडं तसंच हे शेप द्यायचं आहे. इथून 5 इंच फक्त आपल्याला शिलाई स्टिचिंग पर्पज म्हणून 5 इंच घ्यायचं आहे आणि हे 3 पॉईंट जोडायचे आपल्याला. हे तुझी वाढव कटोरी तयार झाली. तर हे आपण कट करून कटोरी हे वाढीव कटोरी ह्याप्रमाणे आपण काढून घेतलेलं आहे. तर कापड कटिंग करताना हे करू नये, हे वाढीव कटोरी ठेवूनच कापड कटिंग करायचं आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पेपर कापड कटिंग कसं करायचं एक पेपर कटिंग ठेवून ते दाखवणार आहे. तर तुम्ही पुढील व्हिडिओ अवश्य बघा. बाय फ्रेंड्स.